चला जाऊया सामन्याकडे. कमेटी विरुद्ध अडोकेट असा सामना. टॉस जिंकली कमेटीने पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज झाला जितू. जितू होते पहिला चेंडू घेऊन आणि ज्याचे सुंदर आवाज आपण ऐकतो. पण फलंदाजी करताना अडोकेट साई राईट आर्म उर्धगेट पहिला चेंडू खेळला दीपूचा. पण गेला भरपूर ऑफस्टंपच्या बाहेर. जितेश म्हात्रे हा गोलंदाज झाला. मांडवाचे माघारी चालले काय यामध्ये सुंदर माफ करा जितेश पाटील आहे. मांडवाच्या माघारी चालले काय सुंदर अभिनय केल्यानंतर मात्र इथे गोलंदाजी मॅन्डेटरी. पावपाचा पहिले षटक टाकताना पहिला चेंडू खराब टाकला आणि सुरुवात मात्र श्रीगणेशने झाली अतिरिक्त धावसंख्या केली. पुढला चेंडू राईट आर्म उर्ध विकेट टू साई पाटील. फ्लिक करायला गेला होता पण पूर्णपणे बॅट्स आउटसाईडला लागली गेला बॅकवेट गलीला. जिथे एक धाव मात्र मिळेल एकने धाव खातं खोललं अॅडव्होकेट साई पाटीलने आपलं आणि संघाची धावसंख्या अॅडव्होकेट संघाची पोहोचलेली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाच ओव्हरच्या मॅचमध्ये दोन बिनगडी बाद. आता स्ट्राईक असेल रंजन. तर कॅप्टन अॅडव्होकेट कडून जय पाटील नेतृत्व करताना दिसेल अॅडव्होकेट या संघाचं. तर कमिटी संघाकडून गोलंदाज आलाय जितू राईट आर्म उर्ध विकेट. इथे शपल उन्हाला लॉप केला पण स्ट्रेट गेल्या हातामध्ये क्षेत्ररक्षणाचे. इथे थांबावं लागेल. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी ही होती आणि संघाकडून मात्र आलेला गोलंदाजाचा होता चेंडू तिसरा विकेटचा दुसरा कारण पहिला वाईट पडला होता. फलंदाजाला परतावं लागेल. रंजन बॅक इन पवेलियन. शून्यवर हा फलंदाज बाद. अजून एक चांगली आवाज आमच्याकडे जाऊन मिळते. प्रशांत आपलं हार्दिक स्वागत आहे. जसं पाच ओव्हरचा सामना षटकं संपतील म्हणजे पहिला डाव संपेल तसे प्रशांतला आपण ऐकूया दुसऱ्या उत्तरार्धार्थ. मग असं पहिलं विकेट पडतोय इथे अॅडव्होकेट या संघाचं. संघाची धावसंख्या इथे लागलेली आहे दोनवर. जितू फटे स्विपचा रिव्हर्स स्विपचा फटका मारत होता पण निरसम बॅटमध्ये आला नव्हता साईच्या. निर्धाव चेंडू. चांगले षटक टाकताना खरोखरच कमिटी या संघाकडून पहिलं भार सोपवलं या जितू पाटीलकडे. पहिला चेंडू जरी खराब टाकला पण त्याच्यामध्ये लयमध्ये आला. ट्रॅकमध्ये आल्यानंतर एक विविधता आढळली. कधी स्लो वनचा तर कधी क्विक डिलिव्हरी असं नामोहरम करून टाकले. बंदिस्त करून टाकले फलंदाजांना. साई चांगला फलंदाज एक चांगला समालोचक चांगला फलंदाज खणून काढला. त्याने यॉक करण्याचा प्रयत्न केला. सिल्ली मिडॉनला चीट करून गेला इनसाइड द सर्कल. घेतली एक सिंगल आणि स्ट्राईक मात्र रोटेट झालो. धावा लागतात फक्त तीनवर. पाच ओव्हरच्या सामन्यामध्ये धावा काढायला लागतील. हलकीशी हवा मात्र साह्य निश्चित करू शकतो. गोलंदाजाला हलक्याचा स्विंग मिळू शकतो या हलक्याशा गुलाबी थंडीमध्ये. हे वाऱ्यामधून आलेली पश्चिमेकडून जाणारी ही हवा असेल पूर्वेकडे समुद्राचे हलकीशी गोड हवा. त्यामुळे स्विंग मात्र मिळण्याची शक्यता आहे या क्षणाला यावेळेला गोलंदाजांना. जितू राईट आर्म उर्ध विकेट हर्षरसाठी. पुन्हा एकदा पॅडे स्वीप करायला गेला होता. आदरणीय आमचे नाना अतिशय जबरदस्त क्रिकेटर आणि क्रिकेटर प्रेम असतात पण एक स्वतः ऑलराऊंडर आहे. आदरणीय संदीपजी म्हात्रे हार्दिक स्वागत आहे संदीप. आणि अजून एक चांगला कॉमेंटेटर गणेश शिंदे तुझंही स्वागत आहे. येणारे 1, 2, 3 या तारखेला त्यांच्याच आयोजनाखाली 48 संघ खेळताना दिसतील. भूमिपुत्र मैदान या चांगल्या नावाजलेल्या 360 तेही ग्राउंड आहे. कोपरखेडे येथे सेक्टर 23. राईट हँड उर्ध विकेट येथे फुल टॉस घेतली. ड्राईव्ह केला थेट जायत सिली मिडॉनला चीट करून क्षेत्ररक्षण येईल फील करेल. एक धाव मात्र मिळते नवीन आलेला फलंदाज हर्षलला. हर्षल खातं खोलते एकडे आणि संघाची धावसंख्या एक गडी बाद 4. पाच ओव्हरच्या सामन्यामध्ये पाहतो प्रेक्षणीय प्रदर्शनीय सामना शो मॅच. कमिटी विरुद्ध अॅडव्होकेट. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात एक गडी बाद 4. अॅडव्होकेट संघ हा फलंदाजी करताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर तर कोयना सोलनशी कांदाटी विभाग मर्यादित KSK असं एक जबरदस्त जावली वायू विभाग मर्यादित गट मॅन ऑफ द सिरीजसाठी एक कुलर. 16 टीम या स्पर्धेमध्ये 16 टीम या स्पर्धेत उतरणार आहेत.
ही मालिका उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि सामनावीर जावली वायू विभाग मर्यादित गट कोयना सोलसी कांदाटी विभाग या नद्यांचा संगम होतो. या नद्यांच्या संगमामध्ये हे नाव देण्यात आले कोयना सोलसी कांदाटी या तीन त्रिवेणी संगम होतो. ही स्पर्धा अतिशय चुरशीचे होतं कारण मी स्वतः तिचं एक समीक्षक म्हणून स्वतः समालोचक म्हणून ती स्पर्धा एक कव्हरेज केली होती. कोपरी असे दर्जेदार असं क्षेत्र आयोजन नसतं आणि तशी दर्जेदार येणारे एक दोन तीन इथे पाहायला मिळेल. स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले इथे मग हलक्या त्याने चेंडूला दिशा दिली होती परंतु सुरेख असं क्षेत्रक्षण तिथे शॉर्ट फाईन रामेश्वर शॉर्ट स्क्वेअर लेगला धाव मात्र घेतली नाही. विचार होता फलंदा पण ते फलंदाज मात्र साई परतलाय. यस दिदी श्री गणेशजी नाईक साहेब नोकणे ते नवी मुंबई आणि आताच त्यांची उपस्थिती छानसा सुरेख असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या समेत असतील मान्य श्री संजीवजी नाईक साहेब म्हणजे जावली संघाच्या 16 टीम आणि 24 संघ असतील नवी मुंबईचे. अशी स्पर्धा रंगेल तिथे ही जवळजवळ 40 संघ त्या स्पर्धेत उतरतील आणि 8 संघ मात्र अजूनही मात्र येणे म्हणजे 48 संघ त्या स्पर्धेत खेळतात. पुढला चेंडू अनोख्या अंदाजामध्ये आपण स्टाईल बघितली गोलंदाजा दिन येथे हुक करायला गेला पण थेट गेला होता त्याच रामेश्वरच्या हातात. इथे मात्र धाव मिळाली एक सिंगल मिळते. धाव संख्या मात्र पाहिजे ते दिसायला मिळत नाही कारण मॅन्डेटरी पावपाचं दुसरं षटक चालू असतं. गोलंदाज आलंय कमिटीकडून तेजेश आलेला गोलंदाज समोर फलंदाज खेळण्यासाठी हर्षल. दोन गडींचं पतन झालंय. ऍडव्होकेट चांगला फटका मधुर साऊंड त्याचा मिठी आवाज आले ते फटक्यावर चेंडू मात्र चीर करून घेते सीमा पाचारण. संख्या 8 डोंगडी बाद पहिल्या सामन्यामध्ये आपण एक बेहतरीन आवाज ऐकली होती. अतिशय अखाते देशात 10 PL मध्ये आवाज दिले त्यात संपूर्ण देशभर त्यांचे आवाज दणानते असे आमचे हरिजी पांड्या साहेब इथे उपस्थित आहेत. पहिला आवाज अतोनक्या अंदाजामध्ये त्यांनी धावतो समालोचन आपल्याजवळ. इथे चेंडू मात्र पिचिंग झालं लेगस्टंपच्या बाहेर इशारा आला तर पंचा खराब चेंडूचा. एक धाव अंतर वाढेल धावफळकामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऍडव्होकेट संघ 2 गडी बाद 9. सुरेख दर्जेदार असं ध्रुवी एलेमन मित्रमंडळ घनसोली आयोजित ते खेळाडूंसाठी कक्षा मित्रांनो आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या ज्या उजव्या बाजूला आहेत तर मित्रांना मी प्रेक्षकांना विनंती करतो तिथून आपल्याला उठावं लागेल. आपली व्यवस्था छानशा खोडच्या बऱ्याचशा आहेत तिथे जाऊन बसायला लागेल. ही नम्रतेची विनंती आहे. कळकळीची विनंती केली जाते कारण आयोजकाकडून कारण तिथे उभे आहेत संघ कारण तुम्ही या स्पर्धेचा प्रमुख घटक आहे त्याबद्दल नो डाऊट. पण ज्या नियम ठेवले त्या नियमांना आम्हाला घेऊन चालायचं आहे त्या दिशेने नियमांचं अनुकरण करायला लागेल. थँक्यू प्रेक्षकांनो थँक्यू व्हेरी मच कारण जिथे दर्दी प्रेक्षक नाही तिथे मात्र कोण गाडी मात्र मजा येणार नाही त्या स्पर्धेला यावर नो डाऊट. परंतु स्पर्धेचे नियम आहे नियमानुसार आम्हाला दोन्ही साईडला कक्ष बनवले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या आणि डाब्या बाजूला. इथे प्रयत्न केला चांगला फटकण्याचा शपरून आला ऑन द राईज. काय कॅच आहे व्हॉट अ वंडरफुल कॅच मॅग्निफिसेंट स्पेक्टॅक्युलर कॅच येथे अपलातून घेतल्या आणि फलंदाजाला मला तंबूच्या दिशेने रवाना केला या झेलाबरोबर. तिसऱ्या विकेटचं पतन ऍडव्होकेट संघ मात्र अडचणीत. धावा झाल्यात फक्त 12 आणि विकेट गेलेत मात्र तंबूच्या असलेल्या 3. आई आदेश एक सुमधुर गीत किस्सात गावान लोढाला आमचे गावान लोढाला गावान लोढाला बिल्डर गावान लोढाला. थँक्यू व्हेरी मच. तर सेक्टर 6 मधून संदीपजी म्हात्रे साहेबांचं एक विशाल कार्य असतं सामाजिक कार्यामध्ये झोकून दिले गुड लक. त्याच्यानंतर जय बाल शिवाजी असे संघाकडून आज संदीप म्हात्रे बरेचसे क्रिकेट खेळले पण सामाजिक क्षेत्रामध्ये या चौकार मिळतोय सुरेख फटका. त्याच्याबरोबर गुडलममध्ये बरेचसा क्रिकेट खेळलेल्या ऑलराऊंडरची भूमिका असेल आणि आपल्या सौभाग्यवत्या या त्यांच्या नगरसेवक आहेत
त्यांचं या षटकानंतर आपण आदर सत्कार करणार आहोत, मान सन्मान करूया. मी विनंती केलेन सुनील रणकर या प्रमुख घटक आहेत या स्पर्धेचे, गिरीश पाटील यांच्या वतीने ध्रुवी मित्रमंडळाच्या आयोजनक संदीप मात्रे आपलं हार्दिक स्वागत आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि तुफाने असं एक सामाजिक कर्त्यावर क्रिकेटीत सुरेख खेळलेले त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येते. मायेचे उद्धर्षाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार करण्यात येते. स्वागत आहे, सुस्वागतम आहे संदीप मात्रे या स्पर्धे दरम्यान. गिरीश पाटील बबलू आपल्या लाडक्या कन्येच्या या साठी एक अनोखी भेट आणि चाललेली एक देखणी दर्जेदार स्पर्धा. तर शंकर पाटील एक उत्तम क्रिकेटर यांचं हे आगमन होतं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. त्यावर चौकार मिळतं, चारने धावसंख्या वाढली गेली. त्यांच्या बरोबर आहेत गणेश शिंदे आणि येथे जाहीर करण्यात आलं हीच जी स्पर्धा आपण पाहतो दिवसामध्ये त्या पुढच्या वर्षी 2 लाख हे पारितोषिक आहे ध्रुवी आणि ती असेल दिवस रात्री रजनी क्रिकेट. थँक्यू व्हेरी मच विघ्नेश, चांगली माहिती देतोय गिरीश बद्दल. आणि एक चांगला क्रिकेटर असतो तेव्हा अशा वेगवेगळे प्रयोग करतो, त्याच्यामध्ये प्रयोग करण्यात येईल डे नाईट क्रिकेटचं याच ग्राउंडवर. पुढच्या वर्षी मात्र दुधिया रोशनीमध्ये खेळले जातील ही स्पर्धा. ध्रुवी मित्रमंडळ आयोजित, गिरीश पाटील बबलू आयोजित पुढच्या वर्षी 2020 मध्ये ही स्पर्धा रजनी क्रिकेटमध्ये खेळली जाईल असे जाहीर केलेलं आहे गिरीश पाटील बबलून. आणि 2 लाख तिथे प्रयत्न इथे लाभ केलाय. उंची जास्ती लांबी कमी, टप्पा पडेल नो लँड. 3 क्षेत्र टप्पा पडला, 2 धाव मात्र मिळाल्या. धावा मात्र जाते पुढे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्यांदा फलंदाजी करताना ऍडव्होकेट संघ पोचले 3 गडी बाद 19 धावा. तिसरं षटक चालू आहे, तिसरं षटक गोलंदाजाले दीपक पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. कमिटी टीम कडून म्हणजे आयोजक टीम कडून येथे दिशा दिली जातो काऊ कॉर्नरला. जोपर्यंत क्षेत्रक फील करेल आणखी एकदा मिळते फलंदाज. फटके चांगले येतात पण गॅप मिळत नाही. गॅप भेटली तर एक तुफान ताकद आहे फटक्यामध्ये. गॅप मिळली तर सनसनकरी चेंडू मात्र सीमा पार होताना दिसले असते पण थेट जातात क्षेत्रक हातामध्ये. 1 धाव मिळते, धावसंख्या 20. 3 गडी बाद 20. तिसरं षटक प्रगती पथावर असताना आणखीन अजून 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. गोलंदाजाने दीपक राईट आर्म राऊंड द विकेट, चांगला क्रिकेटर, गतीमध्ये परिवर्तन केलं पण दिशा मात्र भटकली होती. स्वेअर दिशा कदाचित होऊ शकते. बघूया बॅट लागले काय, कारण पंचाने तसा अजून इशारा, येस बॅट मात्र लागली नव्हती, बराचसा बाहेर होता डाव्या इष्टीच्या. हा व्हाईट कॉल अंपायरने केलेला आहे. सालुंके हे सर्वोत्तम असे पंच, सातत्याने 3 दिवस तिन्ही पंच मात्र अतिशय देखणी अशी कामगिरी करताना या स्पर्धे दरम्यान ध्रुवी मित्रमंडळ घनसोली येथे हुक केले. शॉटापर्यंत चेंडू दिशा दिले जातोय. सरळ चेंडू सनसन करीन फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दरम्यान हा चेंडू मात्र सीमा पार. 4 रन आदेश. तर गीत थोड्या वेळा असेल वाजणार नाही कारण आदेश जेवणाचा आनंद घेतोय. हरकत नाही आदेश मात्रे, जेवणासाठी तुम्ही आनंद घ्या. आणि जेवणामधून कोणानंतर उठवणे म्हणजे त्या जेवणाचा आपण अपमान करतोय असं होईल. तर गीत मात्र वाजणार, सुमधुर गीत काही करण्यासाठी वाजणार. धावा मार्त जाते चौकाराने पुढे 26 वर. 3 गडी बाद 26 लॉक्स होते. इथे अलॉंग द कार्पेटला दिशा दिली, चेंडू जाते लॉंगॉनला. रामेश्वर येतो परंतु तिथे मात्र थोडंसं हडबडला होता पण त्वरित सावरला, फेकला चेंडू. एकदम मात्र समाधान मारायला लागते. संघ पोचते नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना ऍडव्होकेट हा संघ 27 धावा लागतात धावपळकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साईदास रंजन आणि फलंदाज हर्षल परतले, तर फलंदाजी करताना जयेश आणि अजय पाटील. दीपकचा मारा चवले आपलं वैयक्तिक पहिलं. गतीमध्ये परिवर्तन केले, गुडल्यानंतर टप्पा पडल्यानंतर हलकाचा स्विंग झाला होता, बाहेर निघाला होता, चकून गेला होता फलंदाजा. 3 षटकांचा हा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये खेळताना पहिल्यांदा बॅटिंग करताना ऍडव्होकेट संघ पोचले 27 3 गडी बाद. तर ड्रिंक्स पाण्याची व्यवस्था करा, पाणी जाईल तिथे. आपण निश्चित काय घडलं, पहिलं षटक टाकलं होतं जिथून, त्या जिथून गोलंदाजी करताना कमिटी आयोजक संघाकडून आला होता. 4 धावा दिले होते आणि 1 विकेट मात्र मिळवली होती. त्याच्यानंतर गोलंदाजाला होता तेजस. तेजसनंतर आपलं मॅन्डेटचं पहिलं षटक आणि संघाचं मॅन्डेटचं दुसरं षटक होतं. 12 धावा दिल्या होत्या तब्बल आणि 1 विकेट हासिल करण्यामध्ये त्याला यश आलं. तिसरं षटक टाकलं होतं दीपक, आताच आपण पाहिलं होतं त्या षटकामध्ये 10 धावा दिल्या 10 गडी मात्र बाद करता आलं नव्हतं. अशा 3 गडी बाद झाले, 1 रनआउट झालं होतं साईदास पाटील. अशा प्रकारे ड्रिंक्स ट्रॉली मैदानात
पुन्हा जाऊया येणाऱ्या 1-2-3 फेब्रुवारी 2019 मध्ये कोयना सोलसिक कांदाटी विभाग मर्यादित प्रथम पारितोषिक 33,333, द्वितीय 22,222, तृतीय 11,111. मॅन ऑफ द सिरीज एक कुल्लर असे देण्यात येईल. 3 षटक संपलेले आहेत. तर प्रशांत आलेले आहेत आमच्या बरोबर साथीत समालोचक, आणि सकाळी ज्यांना आवाज आपण ऐकला अतिशय सुंदर आवाज, हिंदीतलं एक प्रभुत्व काय होतं काय असतं ते आपण ऐकलं होतं, कारण सुखावून गेले ते. अरे जी पांड्या हे एक जगविख्यात असे, कारण आपण पाहिलं टेम्पेल आता जे गेलो होतो काय सुरेख असा आवाज त्यांचा गणगण लावता धावतो समालोचक करताना एक सुरेले आवाज आपण ऐकले होते. ते आज उपस्थित आमच्या या स्पर्धेसाठी शेवटच्या दिवसासाठी अनेकेत गोलंदाज आपलं पहिल्या संघाचं 4th षटक घेऊन ओ क्लीन बॉल डॅट गुड यॉर्क आणि डाबी इष्टीमध्ये ब्रेक सुपरबली यार ते ब्रह्मास्त्र क्रिकेट फलंदाजाला मात्र त्रिफलाचित 4th विकेटचं पतन. 4 गडी बाद धावसंख्या 27 वर लागलेली आहे. ॲडव्होकेट संघ आणि कमेटी संघ असा शो मॅच आपण बघतो, प्रदर्शनीय सामना. ते चांगलं हसमुख चेहऱ्याचे आमचे ग्रेट क्रिकेटर लिजंड क्रिकेटर शंकर पाटील आणि शंतनू पाटील हे काही कामासाठी मात्र ते प्रस्थान घेत आहेत, पण सातत्याने गिरीश पाटील एक चांगलं योगदान सहकार्य त्यांचं नेहमीच असतं. फुलटॉस घेतलेट ऑन ड्राईव्ह केलं, चेंडू थनसन करीत जातो, वायडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण येतो, फील्ड करते, एकदा मात्र मिळेल या फटक्यावर. एकने धावसंख्या वाढते, पहिल्यांदा फलंदाजी करताना टॉस हारल्यानंतर ॲडव्होकेट संघ 28-4 गडी बाद 28 लॉस ऑफ 4 विकेट. फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी अतिरिक्त खेळाडू होता तो ॲडव्होकेट कृष्ण आले नवीन फलंदाज खेळण्यासाठी. समोर गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी कमिटी करून अनिकेत स्विंग झालं होतं, पिचिंग झालं होतं, टप्पा पडल्या तर काहींचं स्विंग, परंतु दोन्ही हात फैलावून विमानासारखे आपण पाहिलं होतं. खराब चेंडूचा इशारा करताना अतिरिक्त धाव मात्र मिळेल धावपळकामध्ये ॲडव्होकेट संघाच्या 4 गडी बाद 29 धावा. थेट गेला होता वायडीश मिडाऊनला इनसाइड सरका शॉट मिडाऊनला. क्षेत्ररक्षण चांगलं होतं, दिव्यदास मडवीचा रनआउट करण्याचा प्रयत्न केला. एक लिजंड क्रिकेटर फुटिक पेस क्रिकेट खेळतो, पण इथे मात्र त्यांना खेळताना दिसतोय. कमिटी संघ म्हणजे आयोजक संघाकडून हा देवीदास मडवी सुरेख क्षेत्ररक्षण होतं. चांगले समालोचक आहेत आणि दोन समालोचक परस्पर विरुद्ध आहे, गाडोकर साई आणि एक देवीदास मडवी. जगन्नाथ पाटील अतिशय जबरदस्त, जेव्हा जगन्नाथ पाटील गोठोळी 11 मधून खेळायचे तेव्हा मोठमोठे फटक्यासाठी ओळखले जाते, विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची प्रख्यात आहे. आणि लेदरमध्ये चांगली माहिती देतात ॲडव्होकेट साई, जेव्हा जेव्हा लेदर ॲडव्होकेटचं संघाच्या सामने होतात तेही मध्ये ॲडव्होकेट जगदीश जगन्नाथ हे षटकाराची आतिषबाजी करतात अशी छानशी माहिती येते. मात्र ओव्हर द पॉईंटच्या विजन वरून मारल्या इन्फिल्ट्रेट केल्या, जोपर्यंत क्षेत्रक्षण जायतील बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू अडवला गेल्या चौकार वाल्या सुरेख असं क्षेत्ररक्षण. दौड घेतली होती आणि इथे बाजी मारली हरवताना चेंडूंना. 2 धाव मिळतात दरम्यान, 2 धावसंख्या पुढे सरकते 4 गड्यांच्या मुंबदल्यामध्ये. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना ॲडव्होकेट संघ 4 गडी बाद 30 धावा. 4th षटक टाकलं जातं, आपलं पहिलं टाकताना आयोजक संघाकडून अनिकेत शशी पाटील हे पण उपस्थित आहेत. चांगलं सुरेख असं क्रिकेटर शशीकडून पाहिलं जातं, सॉरी मात्रे आहेत, शशी मात्रे सुरेख असं क्रिकेटर. हार्दिक स्वागत आहे तुमचं शशी, नेहमी सुरेख असं, कारण रात्री ते 2 षटकार मात्र कोणी विसरणार असेल. त्याने मारलं होतं गुड शॉटला ते षटकार, अतिशय मात्र त्याची चर्चा बरेच वर्ष रंगली होती. इथे मात्र फलंदाज बाद, 5वा गडीचं पतन झालंय. शपेक कोपर खेळणार आहे, त्यामध्ये शपेकला बऱ्याच वेळा पाहिलं आहे आम्ही, त्याने तर लवली क्रिकेटर यार, स्वतः संघ तयार करायचा काय मेहनत घ्यायचा. शपिक भूमिपुत्र मैदान असो त्याच्यानंतर तेरणा यस ॲडव्होकेट साहेब बराच योगदान करा, आम्ही सातत्याने त्यांच्या परस्पर विरुद्ध केलेलं आहे. सागर 11 त्याच्यानंतर त्यांचा संघाचा गुडलक आणि त्यांची एक स्पर्धा असायचे सामने अतिशय संघर्षमय पाहायचा, त्याच्यामध्ये शपिकची भूमिका अतिशय मोलाची असे. पहिला चेंडू मात्र इथे आतल्या भागाला लागल्या, चेंडू थेट जातोय देवीदास मडवी केले सिलिमी डाऊनला. शॉर्ट सिडे मंडला फील्ड केले जा हलकेसे हवा मात्र
हे जाते पश्चिमेकडेला एकदा मात्र मिळेल. या दरम्यान धावसंख्या 31 वर आपण सामना पाहतोय. अॅडव्होकेट आणि कमिटीच्या दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण बघतो अॅडव्होकेट संघ पोहोचलाय 5 गडी बाद 31 धावा. आदेश आइए एक समधुर सुमधुर संगीत के साथ. दिल के बेहतरीन सॉन्ग के साथ वापस चलते एक बार फिर बैक टू द ग्राउंड. इथे 4 षटक संपले. अखेरच डेथ वरसाठी काय होईल. लिजंड क्रिकेटर आलाय गोलंदाजीसाठी देविदास मडवी. याच्या नावावर एक शतक आहे. MRI बॉल असे जे शतक मात्र झळकवलं त्याने. तोच गोलंदाज देविदास मडवी राईट आर्म ओर द विकेट. एक मराठीमध्ये छानसा असा समोरचक आपण नेहमीच त्यांचा ऐकतो. पण गोलंदाज टाकतात पहिल्या चेंडू शॉटऑफने चेंडू बॅकफुटकडे पंच केला थेट गेला तर शॉट बॅकवर्ड पॉइंटला आरामात स्टॉप डिसमिसल. झेल टिपलाय आणि तंबूच्या दिशेने जाण्याचा आदेश मिळालाय या फलंदाजा. 6 विकेटचं पतन. 6 गडी बाद 31 आदेश. मी म्हटलं होतं कोयना सोलेंचे कांदा टी विभाग म्हणे ती स्पर्धा संदीप सुरेश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली भरवली जाते आणि त्यांचं तिथे व्यासपीठ उपस्थित आहेत. मनाच्या अंतःकरणामधून आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू व्हेरी मच. एक सुरेख क्रिकेटर क्रिकेट खेळता सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस मताने त्यांच्या सौभाग्यवती निवडून आल्या होत्या. एक विक्रमी मतदाता गणेने त्यांना मतदान देऊन सामाजिक कार्याचे सुख पावतील. येस गणेश शिंदे विघ्नेश हाही चांगला कॉमेंटेटर आहे. सुरेख असा गणेश शिंदे तुझे आवाज आम्ही ऐकले होते रिद्धिसिद्धी कोपरी या ग्राउंडवर प्रस्थान होत आहेत. राईट आर्म उर्दू विकेट इथे ओ स्ट्रेट ऑफ द बॉल कॉटन बॉल करताना मात्र चेंडू हातातून झेल सुटलाय. चांगला प्रयत्न केला होता देविदास मडवी परंतु झेल सुटला. धाव मात्र मिळाला नाही. धावा आता 33 वर. अखेरचं षटक 3 चेंडू टाकले 1 विकेट मिळवले 2 धावा खर्च केले. शेवटचे 3 चेंडू मात्र शिल्लक या इनिंग मधले. ऑन द राईज चेंडूला दिशा दिले व्हाईटिश तेजे जोपर्यंत लॉंग ऑफ वरून फील्ड करेन. काय थ्रो होते अचूक थ्रो दिली होती. गोलंदाजाला इकडे तिकडे जाण्याची वेळ ही असते अचूक थ्रो. दॅट इज डायरेक्टली थ्रो टू बॉलर हातात. 4 चेंडू झाले फक्त 2 चेंडूचा खेळ शेष. 34 जबाब 6 गडी बाद. राईट हँड ओर द विकेट इथे जोरदार प्रयास केला होता परंतु हा मात्र चकून गेले फलंदाजा बरोबर एष्टेशक दीपकला. 4 धावा 4 रन 22. दुसऱ्या सेमीफायनलच्या टॉससाठी मी आवाज येतोय. ऐरोली कोलीवाडा आणि राकेश मूर्ती ऐरोली बोथ स्कीपर ऑफ द स्पेशल रिक्वेस्ट फॉर द टॉस. टॉस के बॉस जबल आपल्याला यायचं आहे. दुसरा उत्पांत फेरीचा सामना ऐरोली कोलीवाडा विरुद्ध राकेश मूर्ती ऐरोली. शॉट ऑफ प्रिन्सचा चेंडू होता दिशा तिने थेट गेला होता. शॉट मिड विकेट ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. इथे आणखी एक झटका लागलाय अॅडव्होकेट या संघाला. 8 गडी बाद 38 धावा. इथे पहिला डाव मात्र समाप्त झालाय. पहिला डाव पहिला पूर्वार्ध संपलाय. 38 धावाला 39 धावांचं हे स्मॉल टार्गेट उभं केले 5 षटकांमध्ये. काय होईल काय घडेल हे ऐकूया एक प्रशांतच्या सुमधुर आवाजात. आई प्रशांत आगे का खुदे का खोखल सुनाने के लिए. हॅलो हॅलो
थैंक यू सैंडी सर. ध्रुई 11 मित्रमंडळ आयोजित भव्य दिवाळी क्रिकेटचे सामने इथे रंगला जात आहे. प्रेक्षणीय सामना खेळला जात आहे. आजच्या दिवसात ॲडव्होकेट विरुद्ध कमिटीच्या संघामध्ये नक्कीच पाच षटकांचा सामना राहणार आहे. पाच षटकांचा सामना राहणार आहे. 30 चेंडूंचा हा सामना राहणार आहे. विजयासाठी गरज असेल ती 30 चेंडू आणि 39 धावसंख्येची. म्हणजे जर 30 चेंडूंमध्ये कुठला संघ विजय होतो बघितलं जाईल. प्रथम नाणेफेकी जिथून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तो कमिटी या संघाने आणि फलंदाजीसाठी आव्हान केलं होतं ते ॲडव्होकेट या संघाला. आणि ॲडव्होकेट या संघाने 30 चेंडूंची खेळी केली. विजयासाठी रंगसंख्या ठेवली होती 39 धावसंख्येची. ती रंगसंख्या पार करतात का नाही बघितले जाईल कमिटी संघ. कारण की प्रेक्षणीय सामना इथे ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच काय होते काय बिनस्त बघितले जाईल होणाऱ्या 30 चेंडूनंतर. काय कुठला संघ बाजी मारतो या प्रेक्षणीय सामन्यामध्ये. एक कमिटीचा संघ आहे, एक ॲडव्होकेट साईदास पाटील यांचा संघ आहे. विजयासाठी गरज असेल ती 30 चेंडू आणि 39 धावसंख्या. काय होते बघितलं जाईल होणाऱ्या 30 चेंडूनंतर. स्ट्राईकला येतो रामकृष्ण. नॉन स्ट्राईकला येतात चेतन. रामकृष्ण यांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. प्रमोद पाटील साहेब यांच्याकडनं रामकृष्ण यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. म्हणजे जर पैशांचा पाऊस नसून शाब्बासकीची थाप दिली जात आहे या रामकृष्ण यांच्यासाठी. नक्कीच पंचांचा इशारा. स्टार्ट द गेम. ॲडव्होकेट संघाचा 12 खेळाडू प्लीज समालोचन कक्षेत पाठवून द्यावा प्लीज कोणी असेल तर. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक. पॉवर प्लेचा पहिला चेंडू टाकलेला चेंडू. सुरेख साईदास पाटील यांच्याकडनं केला गेलेला थ्रो. पण कुठेतरी मिस फील्ड झाली होती आणि त्या मिस फील्डचा फायदा संघाला मिळाला. आणि बघता बघता एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावं लागली ती एक धावसंख्या. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फळकावं लागली ती एक धावसंख्या. स्ट्राईकला आलाय तो प्रथमच चेतन मारा करताना. सुरेख फटका. कृपया करून मायबाप क्रिकेट प्रेमी तिथे बाउंड्री लाईनच्या बाहेर बसले असतील कृपया करून त्या खेळाडू कक्षामध्ये बसावे प्लीज. दोन चेंडूंचा खेळ झालाय. दुसऱ्या चेंडूचा विचार केला जाईल. दुसऱ्या चेंडूला 4 धावसंख्या फळकावा लागली. चेतन याच्या बॅटीतून निघालेली खणखणीत चौकार. या खेळाडूचा विचार केला जातो कारण की सातत्याने चांगली खेळी या खेळाडूच्या माध्यमातून होते. धडाकेबाज खेळाडू हा समजला जातो चेतन. तिसरा चेंडू गोलंदाजाचा मारलेला हा चेतन यांनी फटका. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. नक्की जर चेतनला बाद करण्याची संधी होती पण त्या संधीचं सोनं करू शकला नाही हा क्षेत्ररक्षक. आणि दोन धावा चेतन्याच्या खात्यात संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर फळकावी लागली ती 7 धावसंख्या. म्हणजेच 39 धावेंचा पाठलाग करताना 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आणि धावसंख्या 7. पुढचा चेंडू सुरेख चेंडू. ब्लॉक हिट मध्ये टाकलेला चेंडू. म्हणजेच यॉर्क पद्धतीने टाकलेला चेंडू. सन्मान दिला तोपर्यंत एक धाव घेण्यात काही रोकू शकला नाही चेतन आपल्या संघासाठी. आणि संघाची धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावसंख्या. नक्कीच स्ट्राईकला असलेल्या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. गोलंदाजी मार्फत फिरकावून लावलेला चेंडू. चेंडू जातो 1 बाउंस. सी मा रेषेबाहेर खणखणीत चौकार. ठीक आहे पाच चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फळकावी लागली ती 12 धावसंख्या. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सुरेख फटकेबाजी पाहायला भेटे चेतन आणि
रामेश्वर यांच्या फलंदाजी मार्फत 39 धावांचा पाठलाग करताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना पुन्हा एकदा फिरकवून लावण्याचा प्रयत्न केला होता. पंचांजवळ अपील मागितली, पंचांनी ती अपील फेटाळून लावली आणि 6 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 12. जर रामेश्वर याचा विचार केला तर एक चौकार आणि एका धावेनं खेळताना दिसतो. त्याचप्रमाणे चेतन याचा विचार केला तर एक चौकार, 2 धावा आणि सिंगल 1 धावा, अशा प्रकारे वैयक्तिक 7 धावांवर खेळताना दिसतोय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. तोपर्यंत एक मधुर संगीत दिते मास्टर आदेश. सहा चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. जर अपोजिट संघाचा विचार करायचा असेल तर पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्या दिली आणि 1 मोरा बाद केला होता तो गोलंदाजी मार्फत कमिटी या संघाने. आणि आताचा विचार केला तर ॲडव्होकेट चा संघ खेळताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या आली वैयक्तिक. दुसरं सुरेख चेंडू गोलंदाजा गोलंदाजी मार्फत नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली या गोलंदाज राजन यांच्या गोलंदाजाकडनं. नक्कीच नौके खेळाडू इथे खेळताना दिसतात. दुसरा चेंडू गोलंदाजांचा मारा करताना फलंदाज क्षेत्ररक्षण सज्ज, पण एक धाव घेण्यात काही रोकू शकला नाही कमिटीच्या संघाला आणि चेतन याला बघता बघता धावसंख्या फळकावी लागली. 1-2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज तिसरा चेंडू घेऊन येण्यासाठी रामेश्वर याला फिरकवून लावण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होऊ शकला नाही, चेंडू झाला निर्धाव. अशा प्रकारे 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 1 धावसंख्या देण्यात यशस्वी झाला गोलंदाज गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा 4 चेंडू मार्गस्थ असताना फिरकावलेला चेंडू क्षेत्ररक्षण सज्ज, 1 धाव घेण्यात यशस्वी झाला तो रामेश्वर आणि संघाच्या खात्यात 1 धावीने भर. बघता बघता धावसंख्या फळकावी लागली ती 14 धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली, 4 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या, 2 चेंडू डॉट सुरेख गोलंदाजी गोलंदाजामार्फत. ॲडव्होकेट या संघाकडनं फिरकावण्याचा प्रयत्न नक्कीच. ॲडव्होकेट साईदास पाटील यांना कॅच घेण्याची संधी होती, संधीचं सोनं करू शकलं नाही, पण 1 धाव घेण्यात यशस्वी झाला तो संघ. संघाची धावसंख्या 1 दुक्क्याने वाढली, धावसंख्या फळकावी लागली ती 15 धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. शेवटच्या चेंडूला काय करतो बघितले जाईल. रामेश्वर आपल्या फलंदाजी मार्फत सज्ज असताना आपल्या संघासाठी स्लोअर फुल टॉस टाकलेला चेंडू, चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय सीमा रेषेवर जवळ कार्पेट पद्धतीने. तेवढ्याच ताकदीने क्षेत्ररक्षण करताना दिसला क्षेत्ररक्षक अजय, पण 2 धावा घेण्यात काही रोकू शकला नाही कमिटी या संघाला. अशा प्रकारे 12 चेंडूंचा खेळ झालाय. बघता बघता धावसंख्या फळकावी लागली ती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या फळकावी लागली होती ती 12 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या फळकावी लागली ती 5. अशा प्रकारे 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17, लॉस ऑफ 0 विकेट. तोपर्यंत एक मधुर संगीत. धावसंख्या फळकावी लागली ती 17 धावसंख्या. सॉरी 18 धावसंख्या.
स्ट्राइकला येतो रामेश्वर, नॉन स्ट्राइकला येतो चेतन, 39 धावींचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावी लागली ती 18 धावसंख्या, 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. आता ॲडव्होकेट या संघाकडनं नौखा गोलंदाज, गोलंदाजीची धुरा सांभाळताना काय करतो आपल्या संघासाठी बघितले जाईल. वैयक्तिक तिसरं षटक प्रगती पथावर असताना 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. रामेश्वरांना सुवर्ण संधी, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक लागू झालेला आहे. फिरकावलेला चेंडू, चेंडू जातोय शतरक्षकाच्या हातात, तोपर्यंत एक धाव घेण्यात काही रोकू शकला नाही संघाला, कारण की नक्कीच एक्या दुक्याने जर संघ खेळला तर नक्कीच विजयाच्या दिशेने जाऊ शकतो कमिटी हा संघ. अशा प्रकारे 2-1 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आणि कुठलाही गडी बाद न असताना चांगली सुरेख खेळी येते खेळताना दिसतात चेतन आणि रामेश्वर. 17 चेंडू, 20 धावींची गरज असणार आहे संघाला विजयासाठी. फिरकावलेला चेंडू नक्कीच त्याच दिशेने त्याच प्रवाहाने काऊ कॉर्नरच्या दिशेने, क्षेत्ररक्षण सज्ज, एक धाव घेतली, दुसरा धावीचा कुठलाही प्रयत्न केला नाही कारण की सुट्टेक थ्रो पाहायला भेटला तो क्षेत्ररक्षकाकडनं एसटी रक्षकाच्या हातात, तोपर्यंत नक्कीच सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळताना हा चेतन्याला सातत्याने चांगली अनुभव इथे पाहायला भेटतात. तो चेतन पंचांचा इशारा, वाईट बॉल, नकारात्मक चेंडू, पंच साळुंके सर यांच्याकडनं. अशा प्रकारे एका धावीने भर धावसंख्या फळकावी लागली ती 20 धावसंख्या. नक्कीच सुरेख खेळी या दोन्ही खेळाडूंच्या मार्फत केली जात आहे. रामेश्वर आणि चेतन सातत्याने फिरकावलेला चेंडू येथे उपस्थित मान्यवर हेमंत पाटील साहेब, त्याचप्रमाणे धुडू म्हात्रे साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. मंडळातर्फे साहेब तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. सुरेख फटका आणि चेंडू जातोय 4 धावींसाठी. डीजे कम बॅक. सुरेख फटका 4 धावसंख्येसाठी लागला गेला हा चेंडू. फिरकावून लावलेला चेंडू, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेजवळ 152 4 धावसंख्या. बॅक टू बॅक दुसरा चौकार, पुन्हा एकदा डीजे मास्टरांना सुवर्ण संधी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्फत सुरेख फलंदाजी पाहायला भेटते रामेश्वर यांच्याकडनं. फिरकावण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, नो बॉल, नकारात्मक चेंडू, नियम क्रमांक 21 चं उल्लंघन करताना दिसला गोलंदाजी मार्फत. गोलंदाज फ्री हिटची संधी राहणार आहे रामेश्वर यांना. फ्री हिटच्या संधीचं कितपत सोनं करतात बघितले जाईल आपल्या कमिटी या संघासाठी, कारण की बॅक टू बॅक 2 चौकार लागल्यानंतर एक वाईट नो बॉलचा इशारा आला पंचांकडनं. फिरकावलेला चेंडू, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे जवळ, क्षेत्ररक्षण सज्ज, सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं पण 2 धावा घेण्यात काही रोकू शकला नाही संघाला. रामेश्वर यांच्या खात्यामध्ये बघता बघता धावसंख्या फळकावी लागली ती 31 धावसंख्या. 39 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या फळकावी लागली ती 31 धावसंख्या. नक्कीच 8 धावसंख्येची गरज असावी संघाला विजयासाठी. कव्हरच्या दिशेने मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला होता, डायरेक्ट हिट मारण्याचाही नक्कीच प्रयत्न केला गेला होता पण तो अयशस्वी झाला. अशा प्रकारे धावसंख्या फळकावी लागली ती 31 धावसंख्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या फळकावी लागली होती ती 12, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या 6 आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या 13 धावसंख्या फळकावी लागलेली होती आणि धावसंख्येचा विचार केला तर टोटल धावसंख्या 32 या आकड्यावर येऊन पोचलेले. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्फत 39 धावींचा पाठलाग करताना नौका गोलंदाज
मारण्याचा प्रयत्न चेतन याच्यासाठी पण अयशस्वी, गडी बाद डीचे कम बॅक. नक्कीच 16 धावांची खेळी करून आपल्या संघासाठी चांगले सहकार्य करताना दिसला चेतन. कमिटी या संघासाठी रंगला जाणारा हा सामना प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो. ॲडव्होकेट विरुद्ध कमिटी संघ नक्कीच 39 धावांचा पाठला करण्यासाठी खेळण्यासाठी गेला होता चेतन. 16 धावांची खेळी केली वैयक्तिक. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, नौका फलंदाज फलंदाजासाठी आलाय. पंचांजवळ दात, पंचांनी दात मान्य केले आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त एका धावसंख्येमध्ये भर. बघता बघता धावसंख्या फळकावा लागली ती 33 धावसंख्या. म्हणजेच अजून विजयासाठी गरज असेल ती 6 धावसंख्येची. कमिटी या संघाला 33 या आकड्यावर येऊन पोचलेला आहे कमिटी या संघ. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फिरकावलेला चेंडू विजयाच्या दिशेने, 6 धावसंख्या आणि नक्कीच विजयी संघ. कमिटी संघ संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. SK, SK, production.